की झोपडपट्टी धारक जे आहेत ते कचरा जो आहे तो सरसकटपणे नाल्यामध्ये टाकतात, आणि दुसरीकडे इथे ज्या वेळेला ज्या इमारतीचं काम आपण बघतोय, इमारतवाले जे आहेत जे स्वतःला हुशार उच्च विद्या विभूषित आणि स्वतःला खरं तर श्रीमंत समजतात, ते सुद्धा सगळ्यात मोठी चूक करतायत. ते म्हणजे नाल्यावरती ते पूर्णपणे नाला पॅक करण्याचं काम करतात आणि त्याच्यावरती स्वतःचं पार्किंग किंवा छोटंसं गार्डन म्हणा अशा स्वरूपाची कामं त्यांची सुरू झालेली आहेत. आज इथे जे झोपडपट्टीमधले लोक आहेत ते आपल्या सोबत आहेत. तुम्हाला सवय आहे ना कचरा उचलून नाल्यामध्ये टाकायची? नाही. कुठे टाकता? डब्यामध्ये. आणि डबा जो आहे तो डबा बाई घेऊन जाते. डबा नंतर नाल्यात टाकतो ना? बाई घेऊन जाते ना, बाई घेऊन जाते डबा येऊन. पण बऱ्याच जणांना सवय असते कचरा जो आहे तो कचरा नाल्यात टाकायचा. ती बात सांगू शकत नाही. पण काही जण तुम्ही बघत असाल की तुमच्या भागामध्ये कचरा जो आहे तू बघत असेल कचरा उचलला कुरकुरे खाल्ले पाकिट खाल्लं काय टाकलं होतं असं होतं ना? बघता तुम्ही सर्व किती वर्ष तुम्ही जेव्हा आज लहानपणापासून ते बघताय की छोटंफार काही पाकिट आहे ते टाकलं टाकायला. शाळेत तुम्ही काय शिकता असं जर अशा पद्धतीनं कचरा टाकायला अलाउड आहे का गटारामध्ये? याच्या नाही चूक आहे की नाही? हा आता पावसाळ्याच्या दिवसात आता आपल्याला काही जाणवत नाही, पण जेव्हा पाऊस सुरू होईल त्यावेळेला हेच तुमचे प्लास्टिक जे आहे ते अडकणार की नाही? हा एक दोन किती जणांनी टाकलं असेल? तू एखादं टाकलं, तू म्हणशील मी काय दोन तीनच पाकिटं टाकली आहेत, अशी तुमच्या इथल्या हजार जणांनी टाकली असतील ना, त्याचा परिणाम होणार की नाही? ते अडकणार की नाही? हा तुम पुढे कुठे टाकणार कचरा? डब्यामध्ये. आणि डबा डब्यातला कचरा बाय घेऊन जाते? नाही ते नाल्यामध्ये टाकायचा नाही. आपणच तयार करत असतो. तू काय शिकलीस? तू आतापर्यंत शाळेमध्ये शिकलीस, इथे बघतोय आपण ही परिस्थिती, तू पण पाहिली असेल, तुला जाणवतं की असं नकोय टाकायला. प्लास्टिकच्या पिशव्या लटरात नाही गेल्या पाहिजे, आणि जे आपण पॅम्पर्स वगैरे हे खातो ना कुरकुरेचे ते पॅकेट पण लटरात नाही टाकले पाहिजे. तुम्ही सरसकट टाकता ते आता इथून पुढे तरी बंद कराल? हो नाही टाकत. आता ही जी मुलं आहेत ही मुलं इथून पुढे सुरुवात करतायत. तुम्ही टाकणार नाही ठीक आहे, पण तुमच्या आसपासच्या लोकांनाही सांगाल की टाकायचं नाही आहे. मुळात ही सुरुवात व्हायला हवी आहे. आज दुर्दैवाची गोष्ट आहे की ह्या लोकांमध्ये एक प्रकारे जागृती होतीये, पण दुर्दैवानं ह्या लोकांमध्ये जे स्वतःला उच्चभ्रू समजतात त्यांच्यामध्ये जागृती नाही आहे, आणि आज ते नाल्यावरती सरसकटपणे एक प्रकारे त्याला म्हणतो स्लॅब टाकण्याचं काम करतायत. मोठमोठे बीम आणून लावलेले आहेत आणि स्वतःच्या स्वतः सफाई करण्याचं काम करतायत. हे सुद्धा खरं तर पालिकेनं रोखणं गरजेचं आहे, पालिकेतर्फे हे काम व्हायला हवंय. आज ज्यांनी तक्रार केलेली आहे ते तक्रारदार आपल्या सोबत आहेत. तुम्ही दरवेळेला ह्या सगळ्या संदर्भातल्या तक्रारी केलेल्या? हो हो. आमचे सन्मान्य विभाग प्रमुख ईशान्य मुंबई विभाग क्रमांक 8 राजेंद्रजी राऊत साहेब यांनी या संदर्भात महापौर श्री स्नेहलताई आंबेडकर यांच्याशी पत्रव्यवहार केलेला आहे, तसेच स्टँडिंग समितीचे अध्यक्ष यशोधर पानसे यांच्याही या संदर्भात व्यवहार केलेला आहे पत्रव्यवहार, आणि सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांच्याही संदर्भात निदर्शनाची गोष्ट आणून दिलेली आहे. तसेच आपले एन वॉर्डचे प्रभाग समिती अध्यक्ष श्री सुरेशजी आवळे साहेब यांच्याही संदर्भात हा पत्रव्यवहार केलेला आहे, आणि त्या संदर्भात माननीय विभाग प्रमुख श्री राजेंद्र राऊत साहेबांनी संबंधितांना 13 मे रोजी पत्रव्यवहार केलेला आहे, आणि हे संपूर्ण अनलिगलच आहे. आणि कारवाई काही झाली नाही, पत्र काहीच झाली नाही. मागील 26 जुलै रोजी पण असंच झालेलं, त्यावेळेला पण ते तोडण्यात आलेलं होतं नगरसेवक वगैरे येऊन, पण हे पूर्वत पूर्ण केलेलं आहे अनधिकृतपणे आणि दादागिरी चालते. आणि हे जर असंच झालं तर विद्यावर पुरेवेळी सर्व विभाग पाण्याखाली येण्याची शक्यता आहे, आणि त्यामुळे मोठी जीवित हानी वगैरे होण्याची शक्यता आहे 26 जुलै रोजी प्रमाणे. एवढं सगळं होऊ नये आज दुर्लक्ष केलं जात आहे. ह्या लोकांनी वारंवार तक्रारी केलेल्या आहेत, त्या सगळ्याची लेटर्स जी आहेत ती त्यांच्याकडे आहेत. एवढी लेटर देऊनही दुर्लक्ष करण्याचं कारण काय? अजूनपर्यंत कोणतीच कारवाई का नाही? कारण की आम्ही 7 मेला जे पत्र पाठवलं DMC AMC पाठवलं पत्र, त्याचं उत्तर अजून महापालिका अधिकाऱ्यांनी दिलंच नाही. तर नंतर आम्ही महापौरांना भेटलो. महापौर मॅडम बोलल्या की आम्ही सोमवारी हे कारवाई करतो अधिकाऱ्यांना पाठवते. तर हे महापौरांना माहीत नाही अजून, हे सगळं प्रायव्हेट चाललंय. झोपडपट्टीमध्ये एक अंधिकृत बांधकाम ईट जर रीती पडली तर सगळे फोटो काढतील, BMC अधिकारी येईल, पोलीस येईल, सगळे पैसे घेऊन जातात. आणि इकडे काय काम चालू आहे तर कोणी येत बी नाही बघायला, सगळ्यांना पैसे पोचलेले आहेत, झोपडपट्टीचे पैसे भेटत नाही म्हणून झोपडपट्टीवर धडक कारवाई होते. या संदर्भात शिवसेनेचे विभाग प्रमुख राजेंद्र राऊत यांनी वारंवार पत्रव्यवहार प्रशासनाकडे केलेलं आहे, परंतु माझ्यावर प्रशासन याच्यावरती दखल घेत नाही आहे. या संदर्भात महापौरांना पत्र दिलेलं आहे, स्थायी समितीचं पत्र दिलेलं आहे, सभागृह नेत्यांना पत्र दिलेलं आहे. मंगळवारी प्रभाग समिती अध्यक्षांकडे त्याच्या संदर्भात बैठक आपण बोलवलेली आहे, त्याच्यामध्ये आम्ही त्या विषयात DMC AMC कडे मांडणार आहोत.
जर हे जर तात्काळ थांबलं नाही तर शिवसेनेच्या वतीने याच्यावरती हे तात्काळ काम थांबवण्यात येईल आणि शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल. एप्रिल पासून आम्ही टिळक नगर पेस्तम सागर याच्यामध्ये 6 वस्त्या आहेत. त्या 6 वस्त्या जाणार आहे. आमचं मार्च एप्रिल पासून फॉलोअप आहे. आम्ही डेप्युटी कमिशनर सैताराम कुट्टेपासून फॉलोअप केलेलं आहे तेव्हापासून. त्यांनी माझ्याकडे हे ऍक्च्युली मॅटर जे आहे ना ते वरळी नाक्याला जे ऑफिस आहे यांचं त्यांच्याकडे तिकडे ऍक्च्युअली यांच्या याच्यामध्ये फोटो स्कॅनर लब्धे साहेब आहेत. लब्धे साहेब आणि गांधी साहेब यांनी प्रोसिजर केलं. यांचं म्हणणं आहे की यांनी 3 जणांना 3 पार्ट्यांना घेऊन मिटिंग केली. तर 3 पार्ट्या मिटिंग घेऊन ऍक्च्युली 2012 साली आम्ही यांना विरोध केलेला आहे. त्याचा आमच्याकडे लेटर्स आहेत. ही आमच्याकडे फॉलोअप्स आहेत. हे बघा हे आम्ही 3 मार्चपासून आम्ही फॉलोअप करतो. ही मार्च पोझिशन होती. आम्ही यांना स्टॉप केलं होतं काम आणि हे 2012 साली पण स्टॉप केलेलं आहे. हे बघा 2012 साली आम्ही स्टॉप केलेलं आहे काम. माझ्याकडे पत्रक आहे. ही पोझिशन आहे. गेल्या वेळी याच्यामुळे जी हलाहाकार झाला यांचा स्वतःचा गेट तोडावा लागला. हे फोटोज आहे याच्यामध्ये बघा. मुठभर लोकांच्या भल्यासाठी ₹80 याच्यामध्ये खूप काही बीएमसीचे आर्किटेक्ट आणि बीएमसीचे ऑफिसर्स राहतात. त्यामुळे या लोकांनी एक संच केलाय. 2012 साली तिलक नगर पेस्तम सागरने मोठा विरोध करून याचं आमच्याकडे प्रूफ आहे की बंद केलं होतं काम. हे 12 साली बंद केलं होतं त्याच्यामुळे. आणि तेव्हा हा ब्रिज जो बनवला होता हा जो बनवलाय त्या लोकांनी टाकवर तो पडला होता आणि नुकसान झालं होतं. त्यामुळे तिळक नगर पेस्तम सागर मध्ये महात्मा फुले नगर आदर्श नगर आणि मेन गोष्ट ही बीएमसीची कॉलनी आहे. याच्यामध्ये या डिपार्टमेंटचा प्रत्येक कर्मचारी राहतो. त्यांची मजबुरी आहे. ते नोकरी असल्यामुळे बोलू शकत नाही. त्यांची नोकरी आहे त्यामुळे बोलू शकत नाही. आम्ही गांधीपासून लब्धेपासून त्याच्यानंतर बीएमसीने पाचे बोलत याच्यामध्ये मला विशेष करून तिळक TV9 आभार मानतो. मी यांचं म्हणणं आहे कोणाचं की गांधी आणि लब्धे. त्याच्यानंतर मी श्रीधर नाईक यांच्याशी भेटले. डेप्युटी कमिशनर श्रीधर नाईक यांनी सांगितलं तुम्ही कोर्टात जावा. माझं म्हणणं आहे जोपर्यंत कमिशनर स्टॉप ऑर्डर देत नाही याच्यामध्ये सगळ्यात मोठं सहकार्य 2012 साली सुबोध कुमार साय यांनी केलंय. सुबोध कुमार साय यांचं स्टेटमेंट होतं की जर हे हा ब्रिज झाला तर तिळक नगर पेस्तम सागर विद्यावरचे स्लम सगळं पाण्याखाली येईल. आणि हा क्राऊड 1.5 लाखापेक्षा जास्त आहे. 1.5 लाखापेक्षा जास्त आहे कारण याच्यामध्ये टोटल 8 स्लम 5 म्हणजे 120 बिल्डिंग याच्यामध्ये आहेत. तिळक नगर मध्ये पेस्तम सागर मध्ये आणि 2005 साली झालेला आहे. त्याच्यामुळे मेन गोष्ट त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट श्रीधर नाईकला मी विचारू शकतो. डेप्युटी कमिशनर विचारू. त्यांनी जेव्हा प्रेसवाले गेले तुम्ही तेव्हा त्यांनी आपला मॅटर माहितीच नाही. जब की माझे पत्रव्यवहार आहेत. आमचे पत्रव्यवहार ओके आहे म्हणजे त्यांची उत्तर आहेत. तर त्यांनी मला एक प्लॅन दिलाय की आम्ही असा प्लॅन पास केलाय. तर हाऊ ही म्हणजे ते कसं प्लॅन पास करू शकतात. हे बघा हे बिल्डरकडून दिलं. आता माझं म्हणणं आहे ठीक आहे बीएमसी आहे ना मग हा बिल्डर का बांधून देतोय सगळं. हे बिल्डरच्या फंडातून होते. बिल्डरचा कॉन्ट्रॅक्टर हा बांधतोय. हे बीएमसीने अपॉइंट केलेला कॉन्ट्रॅक्टर नाहीये. ओपन नाला बीएमसी किंवा कॉन्ट्रॅक्टर बंद याच्यामध्ये नाही. मी सांगतो ना 2012 साली त्यांनी स्वतःच्या लेटरवर लिहिलेलं आहे की आम्ही सार्वजनिक मला नाला ही प्रॉपर्टी कोणाची आहे सार्वजनिक आहे त्यामुळे ही प्रॉपर्टी बंद करू शकत नाही. नाला हा कब्जा करू शकत नाही त्यामुळे. आणि त्याच्यानंतर आमचा हा फॉलोअप आता मार्च पासून आहे. त्याच्यानंतर आम्ही 2-3 महिने गेलो. त्यांचं म्हणणं होतं म्हणजे मध्ये 2-3 बीएमसीमध्ये उलाढाल झाली. त्यामुळे आम्हाला कमिशनर टाइम देतो. कमिशनर त्यामुळे सीतापुटेची बदली झाली आणि आता मेहता साहेब आले. आणि आमचं श्रीधर नाईकला माझा डायरेक्ट प्रश्न आहे. डेप्युटी कमिशनर श्रीधर नाईक आणि वळकर म्हणून ऑफिसर आहेत इकडे बीएमसी विटीशन आपलं जे बृहन्मुंबईचं कार्यालय मेन त्याच्या 5व्या फ्लोअरला बसतात. हाफ डिपार्टमेंटमध्ये त्याचे इन्चार्ज आहेत. आणि हे पास केलेलं आहे मिटिंगमध्ये डायरेक्ट. त्यांचं असं म्हणणं आहे दोन फीडबॅक त्यांचं म्हणणं आहे की काही इकडचा नगरसेवक आमदार आणि यांची मिटिंग झाली. कुणाची फेडरेशनची. तर की फेडरेशनची मिटिंग कोण घेतली पाहिजे. विद्यावर फेडरेशनची मिटिंग घेतली पाहिजे. त्याच्यानंतर तिळक नगर फेडरेशनची मिटिंग घेतली पाहिजे. आणि जे ऑफिशियली आम्ही जो 2012 साली बंद केलं होतं काम त्याचा आमचा विरोध तिकडे असताना तुम्ही आम्हाला एकदा बोलवलं पाहिजे की तुमची अपेक्षा का. कारण 1.5 लाख लोकांचं आम्ही प्रतिनिधित्व करतो मॅम. तर त्या लोकांनी असं उत्तर दिलं की ती मिटिंग होऊन त्या मिटिंगमध्ये हा प्रस्ताव झाला. जर तुम्ही पहिले आले असतात तर या मिटिंगमध्ये तर आमचं म्हणणं आहे 60 रूमची मिटिंग झाली पाहिजे का. विद्याविहार टिळक नगर पेस्तम सागर आणि हे सगळे जे वसाहतीमध्ये जे लोक राहतात त्यांची मिटिंग झाली पाहिजे. तुम्ही त्यांचा विरोध पकडला नाही. आणि श्रीधर नाईकांचं स्टेटमेंट आहे की तुम्ही कोर्टात जा. कसं कोर्टात जा. तुम्ही कमिशनरच्या लेटर वर आम्हाला लिहून द्या की तुम्ही कोर्टात जा. आम्ही जाऊ ना. समजलं. आणि जेव्हा हे मॅटर सॉल्व्ह होत नाहीये पालिकेकडनं त्याच्यावरती पालिकेकडनं लक्ष दिलं जात नाहीये. आम्ही 6 मेला मी तुम्हाला सांगतो. मी तुम्हाला तारीख पण देतो. नाही ना आता म्हणजे मार्च मध्ये आम्ही जनतेशी सही मोहीम घेतली. हजारो लोकांनी सह्या घेतल्या. 120 120 महात्मा फुले नगर पेस्तम सागर स्लम्स त्याच्यानंतर विद्यावरचं आम्ही सपोर्ट घेतलाय सगळ्यांचा. तर बीन नगर सगळ्यांचं सपोर्ट्सने आम्ही ते पत्र तिथे सबमिट केलेलं आहे.
तर त्यांचं असं म्हणणं आहे की नाही या दोघांची ती सार्वजनिक प्रॉपर्टी आहे. माझं म्हणणं श्रीधर नाईकला मी पकडू इच्छितो त्यांच्याआधी, कारण ते त्यांचं नाव खूप फेमस आहे, डेप्युटी कमिशनर आहेत ते. त्यांनी जेव्हा हे दोन प्रेसवाले गेले तुमचे म्हणजे प्री प्रेसवाले, त्यांचं म्हणणं की आम्हाला मॅटर माहितीच नाही. पहिले मी TV9 चे आभार मानतो, कारण TV9 ना